बातमी रश्मी बर्वे यांच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी बर्वेंची कोर्टामध्ये याचिका आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिलेली होती, पण निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिलेला होता आणि त्यानंतर आता आज रश्मी बर्वे यांच्या याचिकेवरती सुनावणी होते आहे. आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया. जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, रश्मी बर्वे यांच्या याचिकेवरती आता आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होतीये, कोणत्या मुद्द्यांवरती आजच्या या सुनावणीमध्ये लक्ष ठेवावं लागेल? गुरु, काँग्रेसने रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती, तेव्हापासूनच त्यांचं जात पडताळणी आणि जात प्रमाणपत्राचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला होता आणि त्यानंतर त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं, त्यांची उमेदवारीही रद्द करण्यात आली, ज्या विरोधात रश्मी बर्वे या सुप्रीम कोर्टात गेलेल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यांना पुन्हा हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानंतर त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि गेल्याच गुरुवारी हायकोर्टाने त्यांच्या बाजूने थोडासा त्यांना का होईना दिलासा दिलेला आहे. त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो निर्णय आहे त्यावर स्थगिती दिलेली आहे, अंतरिम स्थगिती आहे. मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला होता. त्यानंतर आपला अर्ज जो आहे तो वैध ठरवण्यात यावा यासाठी आता रश्मी बर्वे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे आणि विशेष अनुमती याचिका दाखल केलेली आहे. त्यानंतर आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या अगोदरच राज्य सरकारने देखील आपली बाजू ऐकून घेण्यासाठी कॅव्हेट दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणातील जे तक्रारदार आहेत सुनील तडवे यांनी देखील कॅव्हेट दाखल केलेलं आहे. त्यामुळे नेमकं आता सुप्रीम कोर्ट आज काय सुनावणी करतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर, धन्यवाद जितेंद्र या सविस्तर माहितीसाठी.